आणि त्या धनुच्या बाणावर तुम्ही मतदान करा आणि आपले उमेदवार जे आहे त्यांना निवडून द्या हे विनंती करण्यासाठी इथे उभो आहे. या दोन महिने अगोदर आपण विधानसभा लढलो, त्या विधानसभा मध्ये आपली काही चूक झाली आणि त्या चूकमुळे मी आमदार बनू शकलो नाही. नेतापर्सन आपल्याला या मंत्रिमंडळ बसल्यानंतर 30 दिवसांमध्ये जो चांगला निर्णय घेतला असेल साहेबांनी तो पहिला निर्णय आहे, प्रत्येक शेतकरीला 2 लाख रुपये प्रमाणे कर्ज माफी करू. या महाराष्ट्रामध्ये 16 जिल्हे आदिवासी जिल्हे आहे आणि त्या आदिवासी जिल्ह्यामध्ये माझ्या तमाम आदिवासी आहे आणि त्या आदिवासींना त्यांच्या जोरात आपल्या भागात धडगाव अक्कलकुवा मध्ये कुपोषणचा प्रश्न आहे आणि तो कुपोषणचा प्रश्न दूर व्हायला पाहिजे म्हणून आपले मुख्यमंत्री साहेबांनी 10 करोड रुपये दिले भाव 10 करोड, जेणेकरून जे गरोदर माता डिलिव्हरीसाठी जाणार आहे, जे कुपोषणला आपलं बालमृत्यू होतो ते वाचायला पाहिजे म्हणून ते खास करून एक चांगला निर्णय घेतला. येताना रस्त्यांची अवस्था बघितली, आमदार आपला नाही, खासदार आपला नाही, कारण सगळी लबाड गँग भाजपमध्ये, सगळे शब्द फिरवणारे काँग्रेसमध्ये आहेत. आमच्याकडे जर काय असेल, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आपल्याला काय जर शिकवले असेल तर ते रंजल्या गाजल्यांची सेवा करणं, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणं. गोरगरिबाचा माणूस कुणी हॉस्पिटलमध्ये अडचणीत असेल, योग्य उपचार जर होत नसतील तर त्या उपचार करण्यासाठी त्या डॉक्टरांना भाग पाडणं. कुणाच्या आदिवासी कुटुंबातील एखाद्या गरिबाला दवाखान्यामध्ये घेऊन जायला जर ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नसेल तर त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देणं. कुणाचे भांडण तंटे होत असतील, घरामध्ये अस्थिरत असेल तर त्या घराचा अस्थैर्य मिळवून देणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाला स्वाभिमानाने जीवायला जगायला शिकवणं. ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण शिवसेनेची आहे. पाटीत खंजीर खुपसणारे अनेक अवलादी आहेत, पण गोरगरिबांसाठी लढणारी एकच मर्दांची संघटना आहे, तिचं नाव आहे शिवसेना. त्या मर्दांच्या संघटनेमध्ये आपण काम करतो याचा अभिमान आपल्याला असायला पाहिजे. काही भांडकुळं येतील आणि सांगतील शिवसेना अमुक धर्माची आहे, शिवसेना तमुक धर्माची आहे, पण शिवसेना ही सर्व धर्माची आहे हे सांगायला मला अभिमान आहे. या ठिकाणी मुस्लिम बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, पण मुस्लिम बांधवांना स्वाभिमानानं आणि मुस्लिम बांधवांना प्रतिनिधित्व देणारा महाराष्ट्रातला एकमेव आक्रमक नेतृत्व होतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. मला आठवतंय जेव्हा सामान्य कुटुंबातील सावीर शेख नावाचे गृहस्थ वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या सोबत होते, अंगरक्षक म्हणून काम करत होते, वंदनीय शिवसेना प्रमुखांना सुरक्षा देण्यासाठीचं काम करत होते, त्याच साबीरबाई शेख यांना वंदनीय शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्र राज्याचं मंत्री बनवलं हे विसरता कामा नये. मग तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने सांगता शिवसेना अमुक धर्माच्या विरुद्ध आहे, शिवसेना तमुक धर्माच्या विरुद्ध आहे? सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे या महाराष्ट्राला वेगळ्या दिशेवर घेऊन निघालेले आहेत. क्रांती घडली आहे, परिवर्तनाला सुरुवात झालेली आहे. सगळ्या लोकांना एकत्र घेऊन महाराष्ट्राचं सरकार पुढे जात आहे. पण काही भामट्या भाजपवाल्यांना वाटत की अजूनही आम्हीच मुख्यमंत्री आहोत. परवा एक टरबुजा या ठिकाणी हेलिकॉप्टर घेऊन उतरला आणि शिवसेनेवरती ही विश्वासघातकी लोक आहे असा आरोप करण्याचा प्रयत्न केला. मी त्या सन्माननीय महोदयांना सांगू इच्छितो, आम्ही विश्वासघातकी आहोत की तुम्ही पाठीत खंजीर खुपसणारे आहात हे तुम्ही जरा आत्मपरीक्षण करा. कारण जेव्हा अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चालू होती तेव्हा
कोणत्या पक्षाच्या माणसाने अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली? नागेश पाडवी कोणत्या पक्षाचे होते, त्यांनी उमेदवारी का दाखल केली? नागेश पाडवी तुमच्याच भारतीय जनता पार्टी पक्षाचे होते, त्यांनाच बंडखोरी करायला तुम्ही भाग पाडलं, आणि मग गद्दारी करणारे कोण आहेत, फांडीत पाटीत खंजीर खुपसणारे कोण आहेत? तर गद्दारी आणि पाटीत खंजीर खुपसणाऱ्याचं दुसरं नाव म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. आम्ही स्वाभिमानानं जगणारी लोक आहोत, आम्हाला नाही पटले तुमचे विचार, तुम्ही शब्द नाही पाळला, म्हणून मग आम्ही सगळ्या लोकांना एकत्र घेऊन उद्धवजींनी महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेने न्यायचं महत्वाचं कार्य करायचं ठरवलं, आणि तो प्रयोग यशस्वी झाला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे झाले. अनेक वेगवेगळ्या निर्णयाप्रत येत आहेत. उद्धवजींनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्याची घोषणा केलेली आदरणीय मंत्री महोदय आपल्या भाषणामध्ये सांगतील. परंतु मित्र, अक्कलकुव्यातील माझे मुस्लिम बांधव असतील, शीख बांधव असतील, व्यापारी बांधव असतील, माझे आदिवासी बांधव असतील, सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे. महाराष्ट्राच्या या राजकीय पटलावरती आता परिवर्तनाला सुरुवात झालेली आहे. लोक आता शिवसेनेकडे आकृष्ट होऊन पाहत आहेत, आणि परिवर्तनाची सुरुवात झाल्यानंतर पहिली निवडणूक महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची ही येऊ ठेपलेली आहे. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही अत्यंत सामान्य कुटुंबातील आणि लोकांची स्नेहभाव ठेवणारे उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत. राणांचा चिरंजीव या ठिकाणी उभा आहे, अत्यंत विनम्र माणूस आहे. यांनी जे सामाजिक काम केलंय त्याला आता तुम्हाला दाद द्यायची आहे. आमच्या ताई उभे आहेत, वळवीताई, अत्यंत सामान्य कुटुंबातील आहेत. या माझ्या भगिनीला तुम्हाला मतदान करायचंय. या ठिकाणी मी पाठीमागे बघितलं नाही, आमच्या रिनाताई देखील महिला आघाडीच्या उपस्थित आहेत, मोरंबा गाडातून निवडणूक लढवत आहेत. ही अत्यंत प्रामाणिक आणि सामान्य कुटुंबाची दाळ असलेली मंडळी शिवसेनेनं उमेदवार म्हणून दिलेली आहेत. आणि मग जेव्हा महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालंय, तेव्हा अक्कलकुवा धडगावमध्ये देखील परिवर्तन होत आहे. परिवर्तन करायला लोक तयार आहेत. सकाळपासून आम्ही धडगाव, शहादा, तळोदा या भागामध्ये फिरत आहोत, अनेक सभा घेत आहोत. ज्या सभेला गर्दी होत आहे ती गर्दी बघितल्यानंतर निश्चितपणे नंदुरबार जिल्हा परिषद ही शिवसेनेच्या ताब्यात येणार आहे, आणि शिवसेनेचा भगवा त्या ठिकाणी फडकणार आहे. तेव्हा तुम्हाला विनंती करायला आलो की आता कुठल्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही. आपल्या मनामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतील, परंतु येत्या 7 तारखेला आपल्या आई वडिलांचं स्मरण करायचं, आणि धनुष्य बाणाच्या समोरीलच बटन दाबायचं. इतर कोणताही अविचारी विचार मनामध्ये आणायचं नाही, कुठल्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही. आपण पाहतो आहे की अक्कलकुव्याच्या रस्त्यांची अवस्था काय, लोकांच्या घरच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था काय, हे सगळे प्रश्न जिल्हा परिषदेमार्फत सोडवले जातात. आणि त्या ठिकाणी जर योग्य उमेदवार आपण निवडून दिले तर आपल्या प्रश्नांची सोडवणूक होते. परंतु कुणी मटणाला, कुणी पैशाला, कुणी पार्टीला जर बळी पडलं तर चांगली लोक हे घरी राहतात, आणि लबाड आणि ढोंगी लोक त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला जातात, आणि आपणच आपला विकास खुंटून घेतो. हे धोरण आता या पुढच्या काळामध्ये चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालंय, नंदुरबारमध्ये देखील परिवर्तन झालं पाहिजे. एक वेळ शिवसेनेच्या धनुष्यबाणाला संधी द्या आणि आपली सेवा करण्याची संधी द्या, अशा प्रकारची विनंती करतो. आणि जाता जाता इथे अनेक उमेदवार आहेत, आपले वसावे साहेब आहेत, सगळे बरेच उमेदवार या ठिकाणी आहेत. सगळ्यांची नाव मंजिले उन्हीं को मिलती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. यू ही पंख होने से कुछ नहीं होता, फक्त टाळ्या वाजून घोषणा देऊन निवडणूक जिंकता येणार नाही, तर तुम्हाला धनुष्यबाणावरती मतदान करूनच ही निवडणूक जिंकावी लागेल. आणि म्हणून मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. यू ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. या सभेतून ते हौसले निर्माण व्हावेत, या सभेतून धनुष्यबाणावरती मतदान करण्यासाठी जनजागृती व्हावी. कारण
इतर पक्षांना आता भाड्याने लोक आणावे लागतात. एकमेव शिवसेना असा पक्ष आहे की त्या पक्षामध्ये अतिशय निष्ठेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा हा आपला पक्ष, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण, समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन या महाराष्ट्र राज्याला देशाचं एक क्रमांकाचं राज्य बनवणं हे उद्दिष्ट माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांचं त्या ठिकाणी आहे. आपण बघितलं असेल की फक्त कदाचित एक महिन्याचा कालावधी झाला, अतिशय धडाडीने निर्णय उद्धवजी ठाकरे साहेबांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे. 2 लाख रुपयापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपल्या आघाडी सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी घेतला. 2 लाखाच्या पेक्षा जास्त ज्यांच्यावर कर्ज आहे किंवा जे शेतकरी बांधव रेग्युलर कर्ज भरत होते ते यांच्यासाठी सुद्धा उपसमिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या 15 दिवसांमध्ये या उपसमितीचा अहवाल गेल्याच्या नंतर या शेतकरी बांधवांच्या साठी सुद्धा अतिशय चांगला निर्णय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी करणार आहे. दुसरा एक चांगला निर्णय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी घेतला, माझ्या या महाराष्ट्रातला गरीबातला गरीब माणूस उपाशीपोटी झोपायला नको आणि म्हणून फक्त 10 रुपयांमध्ये भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. येणाऱ्या 26 जानेवारीच्या पासून प्राथमिक टप्प्यामध्ये जिल्ह्याच्या पातळीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये हे केंद्र सुरू केलं जाणार आहे. दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हे चालवत असताना काय सुधारणा केली पाहिजे, त्याच्यामध्ये काय अडीअडचणी आहेत याचा अभ्यास करून दुसऱ्या टप्प्यामध्ये तालुका पातळीवर, तिसऱ्या टप्प्यामध्ये मोठी जी गावं आहेत त्या मोठ्या गावांमध्ये ही भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केली जाणार आहे. असे एक ना अनेक चांगले निर्णय होत असताना मला कळालं की काल माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब हेलिकॉप्टर घेऊन जिल्हा परिषदेचा प्रचार करायला आले. कदाचित अजूनही त्यांच्या मनातून त्यांच्या डोक्यातून ते मुख्यमंत्री पदावर नाहीत हे त्यांना जाणवतच नाही आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री पदावर राहिलेला एक व्यक्ती आता विरोधी पक्ष नेते म्हणून आलेली जबाबदारी असताना सुद्धा त्यांच्या पदाला शोभणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतात. मला वाटतं की त्यांची कीव केली तेवढी कमी आहे. वास्तविक एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये जरी कोण नवीन निवडून आलाय तरी त्याला माणूस 2-4 महिन्याचा वेळ देतो की तुला संधी आहे, ह्या संधीचं सोनं तू कसं करणार आहे, कसं चांगलं कामकाज करणार आहे, कसे जनतेचे प्रश्न सोडवणार आहे, कसा विकास साध्य करणार आहे याच्यासाठी काही कालावधी देण्याची आवश्यकता असते. परंतु फडणवीस साहेबांना वेळ नाही, दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी कॅसेट सुरू केली, टीका टिप्पणी करायला घेतली, हरकत नाही, विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांचं काम आहे टीका टिप्पणी करणं. परंतु टीका करता करता एवढं विसरून जातात. मला कळालं की काल हे खड्डे कसे काय पडलेले आहेत, हे रस्ते का झाले नाहीत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. म्हणजे महिनाभरामध्ये शिवसेनेने खड्डे पाडले. 5 वर्ष तुम्ही काय केलं ते जनतेला सांगणार नाही. मला तर माहिती मिळाली की साधारणतः 2 वर्षापूर्वी याचं भूमिपूजन झालं होतं रस्त्याचं. 2 वर्ष झाले भूमिपूजन होऊन अद्याप काय होत नाही, फक्त लोकांची दिशाभूल करणं. बोलतात की शिवसेनेने म्हणे फसवलं. मला वाटतं की परमेश्वर साक्षी आहे. महायुती झाली, शिवसेनेला कमी जागा देण्यात आल्या, भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या काळात जास्ती जागा मिळाल्या. उद्धवजी ठाकरे साहेबांनी मन मोठं केलं
मान्यता दिली, परंतु कपटी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम केलं. ज्या जागा शिवसेनेला दिल्या, स्वतःच्या तर जागा घेतल्याच, जास्तीच्या जागा घेतल्या भारतीय जनता पक्षाला. परंतु ज्या जागा शिवसेनेला दिल्या त्या जागेवर मी एक शिवसैनिक, एक कार्यकर्ता नात्याने महाराष्ट्रव्यापी जेव्हा अभ्यास करतो तर साधारणतः 45 विधानसभा क्षेत्रांमध्ये जिथं युतीमध्ये शिवसेनेला जागा सोडल्या अशा जागेवर अपक्ष उमेदवार उभे करून शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं पाप भारतीय जनता पक्ष आणि फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलं. शिवसेनेसाठी खड्डा खोदण्याचा प्रयत्न केला की उद्याला शिवसेनेची आपल्याला गरज पडणार नाही, हे जे अपक्ष निवडून येतील यांच्या बळावर आपण सरकार स्थापन करू, हा कपटीपणा भारतीय जनता पक्षाने केला. आपल्याला माहिती आहे सर्व धर्माच्या देवांची शिकवण आहे, खोटेपणाला थारा नसतो. जो खड्डा भारतीय जनता पक्षाने फडणवीस साहेबांनी शिवसेनेसाठी खोदला, परमेश्वराला नीतीला हे मान्य नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्ष त्याच्यामध्ये गेला, त्यांना विरोधी पक्षाची जबाबदारी स्वीकारावी लागली. आणि ज्यांनी नीतिमत्तेने काम केलं त्या उद्धवजी ठाकरे साहेबांना परमेश्वराच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पदावर विराजमान केलं. हा नियतीचा खेळ आहे आणि म्हणून यांना हे सहन होत नाही आणि म्हणून सारखी कालवा कालव त्यांच्यामध्ये चालू आहे. आज असं होईल, उद्या परवा तसं होईल. अरे तुम्ही कितीही गणपती पाण्यामध्ये बुडवून बसा, काय होणार नाही. आपलं सरकार 5 वर्ष गोर गरिबांची सेवा करणार. मला वाटतं की मी वेळेचं भान या ठिकाणी ठेवेन. आपण काही काळजी करू नका. तुमचा एक भाऊ दादा भुसे नावाचा एक छोटासा कार्यकर्ता मालेगाव तालुक्याच्या, आता तुम्ही काही मुस्लिम बांधवांच्या संदर्भात बोलत होते, आपण बघितलं असेल की मी ज्या विधानसभा मतदारसंघातनं चौथ्यांदा प्रतिनिधित्व करतो माझ्या मतदारसंघामध्ये 45,000 पेक्षा जास्त मुस्लिम बांधवांचं माझ्या मतदारसंघामध्ये मतदान आहे आणि मला अभिमान वाटतो. जे काही मतदान मुस्लिम बांधव करतात झालेल्या मतदानाच्या 75% मतदान धनुष्यबाणाला करतात आणि म्हणून कोणत्याही खोट्या भूलथापांना आपण बळी पडू नका. दुसरंही हेलिकॉप्टर फिरत होतं म्हणे काल आणि म्हणून त्यांना रस्त्यांची गरज नाही, ते हेलिकॉप्टर नाही फिरतात. तुमचे आमदार साहेब आता काय मंत्रीपद मिळालं आहे त्यांना, त्याच्यामुळे त्यांना खड्डे दिसत नसते. एकदा जरा त्यांना फिरवा इथून रस्त्यावरून. अरे 5-5, 7-7 वेळेस निवडून येतात, निवडून आलं की मुंबईला रवाना होतात. मलाही तुमची कमाल वाटते की कसं काय निवडून देतात तुम्ही. म्हणजे तुम्ही तर दादाला मतदान केलं होतं, परंतु ज्या लोकांनी मतदान केलंय जो माणूस निवडून येतो आणि मुंबईला आराम करतो. नाही तर दादा भुसे सारख्या कार्यकर्त्याला तुम्ही रात्री 2-4 वाजता फोन लावून प्रयत्न करून बघा, फोन उचलतो की नाही उचलतो. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे, आता आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. तुमचा एक भाऊ उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने मंत्रालयात आहे आणि तुम्हाला आणखी काळजी करण्याचं कारण नाही, कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि म्हणून तुम्ही फक्त धनुष्यबाणाला आशीर्वाद द्या. आमचे जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य यांच्यासाठी विकासाची कामांची जी यादी असेल त्या विकास कामांच्या यादीला निश्चितपणे मंत्रालयातून निधी उपलब्ध करून देऊ, ती विकास कामं मार्गी लावू असा शब्द मी तुम्हाला या सभेच्या निमित्ताने देतो. कारण ही काही भाड्याने आणि रोजंदारीने आणलेली लोक नाहीत, ही धनुष्यबाणाच्या विचाराची लोक आहेत. मला कळालं भारतीय जनता पक्षाला काँग्रेसवाल्यांना सभा जर घ्यायची असेल तर हेलिकॉप्टर आणावं लागतंय, हेलिकॉप्टर पाहायला लोक येतात. फडणवीस साहेबांना वाटलं की माझं भाषण ऐकायला आले, भाषण ऐकायला नाही, अर्धी लोक तर निघून गेली, हेलिकॉप्टर पाहिलं आणि निघून गेले.
तर हेलिकॉप्टरच्या नावाने गर्दी गोळा करतात, 500,000 रुपये रोजंदारीने प्रेक्षकांना बसवतात. ही समोरच्या लोकांवर वेळ आहे. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता विनंती करणार आहे की धनुष्य बाणाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्या. सर्व पदाधिकाऱ्यांना मी आश्वस्त करतो, दादा भुसे तुमचा एक भाऊ उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने तिकडे बसलेला आहे. माझ्या वडिलांनी तर कधी ग्रामपंचायत पण पाहिली नाही, परंतु तालुक्याच्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने चौथ्यांदा लोकप्रतिनिधित्व करीत असताना एका सामान्य कार्यकर्त्याला मंत्रिपदापर्यंत काम करण्याची संधी मिळते हे फक्त शिवसेनेमध्ये होत आहे. आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त यांना निवडून द्या. दादा भुसे त्याच्या मतदारसंघामध्ये मालेगावमध्ये जेवढा निधी देईल मंत्रालयातून तेवढाच निधी तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये देण्याची जबाबदारी माझी स्वतःची त्या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी धनुष्य बाणाला आशीर्वाद द्या, आपली सेवा करण्याची संधी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना झालेली आहे, त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने शिवसेनेचे पक्षाने सरकार स्थापन केलेलं आहे. परंतु या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तृत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जाते, याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? नाही बघा, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री पदावर त्या ठिकाणी विराजमान झालेले आहे आणि अतिशय चांगले निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत आहे. जिथपर्यंत आता नंदुरबार जिल्ह्याचा विषय आहे, तर आपण बघितलं असेल की स्थानिक पातळीवर ती महाविकास आघाडी होऊ शकलेली नाही आणि म्हणून शिवसेना धनुष्यबाणाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात निवडणुकांना सामोरं जातो आहे. आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की जनतेचा उत्स्फूर्तपणा आणि आशीर्वाद पाहिल्याच्यानंतर या जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा 100% फडकेल आणि सर्वसामान्य जनतेचे विकासाचे प्रश्न आम्ही निश्चितपणे मार्गी लावू हा विश्वास मला त्या. दादासाहेब, आताच आपण आपल्या भाषणातून व्यक्त केलं की बाबा या नंदुरबार जिल्ह्याला नुकतंच आदिवासी विकास मंत्रीपद ज्यांना काँग्रेसचे मंत्री केसी पाडवींना बाज आलेला आहे ते पण आपल्या महाविकास आघाडीतून मिळाले, मग त्यांच्यावर आपली टीका टिप्पणी झाली त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? नाही बघा, मंत्रीपद कोणाला काय डिपार्टमेंट मिळालं अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही. मुद्दा क्रमांक एक. दुसरा मुद्दा, मी वस्तुस्थिती मांडलेली आहे. मला वाटतं की तुम्ही ज्या रस्त्यांवरनं आलेले असाल त्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे ते तुम्ही पण बघितलेली असाल. जी वस्तुस्थिती आहे ती आपण जनतेसमोर मांडलेली आहे. जनता जनार्दनाला सर्व गोष्टी ज्ञात आहे. हेलिकॉप्टरने प्रचार चालू आहे, या आता जाहीरपणे तुम्ही शूटिंग दाखवलं, हेलिकॉप्टरने प्रचार चाललेला. तेच आम्ही लोकांना सांगितलं की हेलिकॉप्टरमधनं फिरणाऱ्यांना रस्त्यांचे खड्डे दिसत नाही. आता आम्हाला 2-2.5 तास लागले इथे यायला. 2 वर्षापूर्वी या रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे हे लोकांनी सांगितलं आम्हाला. 2 वर्ष झाले अद्यापही काम सुरू नाही. आपलं उद्दिष्ट काय असणार आहे या महानिवडणुकीतून? आपलं जर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचं उद्दिष्ट आहे समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेणं, गरिबी दूर करणं, शेतकरी चिंता मुक्त करणं, बेरोजगारी दूर करणं आणि महाराष्ट्राला देशामध्ये 1 क्रमांकाचं विकसनशील राज्य बनवणं. काय असणार आहे परिस्थिती? महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच सत्ता स्थापन करणार की स्वतंत्रपणे शिवसेना जिल्हा परिषद स्थापन करणार? स्वतःच्या पायावर या ठिकाणी भगवा फडकवेल आणि सर्वसामान्य जनतेच्या गोरगरिबांच्या ज्या काही अशा आकांक्षा आहेत ते पूर्ण करण्याचं काम केलं जाईल.